दहा दिवसामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ऍफिडेविट दाखल करायला सांगितलं, त्या ऍफिडेविट नंतर तीन दिवसात आम्हाला रिजॉइंडर दाखल करायला सांगितलेलं आहे आणि 21 ऑगस्टला याची फायनल सुनावणी ठेवलेली आहे। आज चीफ जस्टिस यांच्या पुढे 12 विधान परिषद आमदार राज्यपालांच्या द्वारे जे नियुक्त होतात त्याच्या संबंधीची याचिका सुनावणी करण्यात आली होती। सुनावणीसाठी गव्हर्नमेंटचे सॉलिसिटर्स होते उपस्थित आणि आमच्याकडनं अनंत अंतुरकर वकील आणि संग्राम भोसले आणि मेहता हे उपस्थित होते। आर्ग्युमेंट जवळजवळ एक तासभर झालं। त्या आर्ग्युमेंटच्या नंतर चीफ जस्टिस यांनी 10 दिवसांमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ऍफिडेविट दाखल करायला सांगितलं, त्या ऍफिडेविट नंतर तीन दिवसात आम्हाला रिजॉइंडर दाखल करायला सांगितलेलं आहे आणि 21 ऑगस्टला याची फायनल सुनावणी ठेवलेली आहे। दरम्यान आम्ही याच्यामध्ये स्थगिती मागितली, त्यावेळी गव्हर्नमेंटचे जे जज आहेत त्यांनी सांगितलं की आज कोणतंही रिकमेंडेशन आमच्यापुढे नाही, ते स्टेटमेंट जजांनी मान्य केलं आणि त्यामुळे आता 21 ऑगस्टपर्यंत कोणतीही प्रोसिडिंग होणार नाही। 21 ऑगस्टला जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई होणार अशी त्यातली सगळी संपूर्ण माहिती आहे। 21 ऑगस्टला फक्त डायरेक्ट निकालच दिला जाईल की पुन्हा? नाही, 21 ऑगस्टमध्ये आर्ग्युमेंट्स होती, त्या दिवशी निकाल येईल की नाही माहीत नाही, पण आर्ग्युमेंटला सर मेरिटने आर्ग्युमेंटला स्टार्ट होईल। सर आपली मागणी काय? नाही, आमची मागणी अशी आहे की घटनेप्रमाणे राज्यपालांना दोनच अधिकार आहेत, एक रिकमेंडेशन करणं म्हणजे रिकमेंडेशन केलेला मान्यता देणं किंवा रिटर्न करणं किंवा रिजेक्ट करणं। तर रिजेक्ट जर करायचं असेल तर त्यांना कारणं द्यावी लागतात, त्या यादीचा पहिल्यांदा निकाल लागल्याशिवाय नवीन नावं नेमता येणार नाही, ही आमची मुख्य मागणी आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।